Namaskar, Warunjikar sir. Namaskar, namaskar. Welcome. Welcome to our Zoom meeting, sir. आपण नेहमी प्रमाणे रोटरी असोसिएशन महाराष्ट्र तर्फे वेळोवेळी मीटिंग करत असतो, जूम मीटिंग, कारण प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही कोरोनाच्या पॅन्डेमिक मुळे. तर आपण तो तसा प्रयत्न चालू केलेला आहे आणि आजची आपली 17वी मीटिंग आहे. आणि आपल्याला मी आधीच सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे जवळजवळ 1, 2, 3, 4 सिटिंग जजेसनी आम्हाला इथं येऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केलंय. त्याच्यामध्ये ई फायलिंग हा विषय देखील त्याच्यामध्ये त्यांनी डेमो दिला साहेबांनी. ते काय ते डिस्ट्रिक्ट लीगल अथॉरिटी असं त्याच्यामध्ये ते काम करतात सिंधुदुर्गला. तर ते स्वतः त्याच्यामधले तज्ज्ञ असल्यामुळं त्यांनी ते आम्हाला सगळं स्क्रीन शेअरिंग करून वगैरे ते सगळं दाखवलं. त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळी थोडस हे झालं की आपण कसं करू शकतो. आणि आमची आपल्याकडून तीच अपेक्षा राहील की आता आमचे सगळे काम तर सगळं बंद झालेलं आहे आणि आमचं काम कसं वाढेल. कसं म्हणजे क्लायंट येणं बंद आहे, कोर्ट प्रॅक्टिस नोटरी झाल्यानंतर कोर्ट प्रॅक्टिस सध्या थोडीशी कमी होत जाते माणसाची. त्याच्यामुळं आपण एक्सक्लुसिव्हली नोटरी कामावरतीच अवलंबित असतो. तर आपल्याला याच्यातून कसं काय काय कसं काय येईल, आपला चरितार्थ चालवण्यासाठी काय करता येईल, त्याच्यासाठी देखील आपल्याकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. आता मी आपली मीटिंग सुरू करण्याच्या उद्देशाने आज असं म्हणतो की आज शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाला वंदन करून मी ॲडव्होकेट अशोक वायदंडे पुण्याहून आपल्याशी नोटरी असोसिएशन महाराष्ट्राचा सेक्रेटरी या नात्याने आपले सर्वांचे स्वागत करतो. व श्री तर्टे साहेबांची अनुपस्थित देखील आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक करतो. याच वेळी आपले सर्वांचे लाडके श्री तर्टे साहेब यांना त्यांच्या आजारपणातून लवकर बरे कर अशी श्री गणेशाला प्रार्थना करतो. आजचे झूम मीटिंग मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपले सर्व वकील बांधवांचे लाडके सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर साहेब आपणास लाभले आहेत, त्यांचे स्वागत करतो. व त्यांनी त्यांचे बिझी शेड्यूल मधून देखील आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार प्रदर्शित करतो. त्यांच्याबद्दल सांगावायचे तर ते एक हुशार व अभ्यासू वकील असून व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात देखील सतत कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः वकिलांना विना मोबदला केसेस चालवून कित्येक वकिलांना त्यांच्या वैयक्तिक केसेसमध्ये मदत केलेली आहे. त्यापैकीच एक आपले अध्यक्ष श्री तर्टे साहेब देखील आहेत. श्री तर्टे साहेब यांचे नोटरी रिन्युअलचे काम प्रलंबित होते तर त्यासाठी वारुंजीकर साहेबांनी मोफत सल्ला देऊन मुंबई हायकोर्टामध्ये त्यांची केस ओक साहेबांसमोर लावली आणि त्यामध्ये तर्टे साहेबांना न्याय मिळवून दिला. आणि वेळोवेळी आपण ती मदत केलेली आहे, बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल ते म्हणजे मेन्शन केलेलं आहे. सर्वांची नावं मला माहिती नाहीत पण बऱ्याचशा लोकांनी असं सांगितलेलं आहे की आपण त्यांना वेळोवेळी मदत करत असतात. आणि वकिलांना प्रत्यक्ष तुम्ही विना मोबदला का मदत करता असं देखील लोकांनी सांगितलं. त्याच्याबद्दल म्हणजे आपण जेवढे आभार मानावं तेवढे कमीच आहेत. पण त्याच्यातून लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा माझा सांगण्याचा उद्देश. चांगलं काम असेल जिथं म्हणजे तांत्रिक दृष्ट्या कुठे अडकला असेल नोटरी काय कामाच्या बाबतीत तर त्याला मदत जरूर करायला पाहिजे. पण जो स्वतःहून जर खड्ड्यात पडत असेल तर त्याला मदत करावी अशी आम्ही देखील आपल्याकडे विनंती करणार नाही. आज देखील आपण सर्व नोटरी बांधवांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी ते आले आहेत. आणि ते स्वतः तिथं आल्यामुळे पण आता आपल्याला ऑनलाईनच आपण भेटत आहोत. त्याच्यामुळे ऑनलाईनच आपण त्यांचा सत्कार करायचं हे केलं विचार केलेला आहे. तर मी ऑनलाईन आपल्याला शाल श्रीफळ देऊ इच्छितो, ते आपण त्याचा स्वीकार करावा. आणि योग्य वेळ मिळाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष भेटून आमचे मुंबई ते सहकारी आपल्याला ते पोच करतील याची मी आपल्याला हे करतो म्हणजे खात्री करून देतो. एक मिनिट. हे आपल्याला आमच्यातर्फे आमच्या संघटनेतर्फे शाल श्रीफळ आम्ही आपल्याला अर्पण करतो, आपण त्याचा स्वीकार करावा आणि योग्य वेळी आपल्याला पोहोचवण्याची व्यवस्था करेन याची मी खात्री देतो. धन्यवाद. यानंतर आपले ऍडव्होकेट प्रकाश हेगडे साहेब मुंबईला असतात. ते आपले वारुंजीकर साहेबांचे थोडक्यात त्यांचा परिचय करून देतील म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. हेगडे साहेब
हॅलो हॅलो या गुड इवनिंग एव्हरीबडी ऑन बिहाफ ऑफ नोटरी असोसिएशन महाराष्ट्र आय वेलकम माय फ्रेंड डॉक्टर उदय वारुंजीकर टू दिस वेबिनार टुडे. In brief, I'll just give the various achievements done by Dr. Uday in this last 26 years in this profession. Dr. Uday passed his LLB from Pune University in the year 1994. Dr. Saab passed his LLM from Bombay University in the year 1996. He was awarded the PhD from Savitribai Phule Pune University. He had a passion for teaching, which he did for complete 5 years from the year 1996 to 2001. And at present, he has been a practicing advocate for the last 26 years. He has handled various types of cases at the High Court and other courts in Maharashtra and outside Maharashtra. He was appointed by State of Maharashtra as member of the committee appointed for formulation of standard operating procedure under Transplantation of Human Organs Act 1994. You may have heard of that illegal selling of kidneys and all the other portions for which this act was formulated. He is also a recipient of Ethical Legal Practice Award from Trans Asia Chamber of Commerce. He participated in August 2018 as one of the speakers of the Indian delegation in 5th BRICS Legal Forum held at Cape Town, South Africa. He also participated in December 2017 at the BRICS Forum at Moscow, and the topic was India against terrorism in the framework of the Constitution of India. He also participated at BRICS Legal Forum at Delhi in September 2016. Dr. Uday has also received many awards. I'll just name a few. He was given an award from the National Association of Blind. He was also given an award from the National Federation of Blind. One more award from the Trans Asia Chamber of Commerce. Dr. Uday has held umpteen posts. He was the Vice President of the Bar Association of India. He was the President of the Consumer Court Advocates Association. And during his tenure last year, he held a very good seminar on the topic of RERA and Consumer Protection Act at the University Convocation Hall, which was attended by me also, which was very enlightening. He was elected member Bar Council of Maharashtra and Goa. And he was also the ex-vice president of Advocate Association of Western India. On behalf of all, I welcome you again, Dr. Uday Warunjikar sir, and call upon you to start your proceedings today. नमस्कार. माझा आवाज आता आपल्यांसमोर सगळ्यांच्या समोर अशोकराव वायदंडेंनी येऊ दिला, त्यामुळे पहिल्यांदा त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि आमचे मित्र प्रकाश हेगडे, आमची जरी नियमित गाडबेड होत नसली तरी देखील काय चाललंय काय नाही याची आयडिया असते, त्यामुळे आय एम थँकफुल टू ऍडव्होकेट प्रकाश फॉर हिज काइंड वर्ड. थँक्यू. काही ओळखीचे चेहरे दिसत आहेत, तरटे साहेब बहुतेक दिसले नाहीत अजून, पण पोलादपूर मधून माधवी धारिया दिसतीये, अजूनही भरपूर नावं दिसत आहेत. तुमच्यामधल्या कितीतरी लोकांना, आनंदराव जगतापांचा आहे, कितीतरी लोकांचे ओळखी आहेत, कितीतरी मंडळी केव्हा ना केव्हा तरी भेटली आहेत. खेमानी मॅडम आहेत मुंबईच्या, त्यामुळं
मला आपलं व्यासपीठ हे काही नवीन नाही. आपल्यापैकी अनेक लोकांना केव्हा ना केव्हा तरी भेटायची बोलायची संधी मला मिळालेली होती. तेव्हा ज्यावेळेस मला फोन आला आमच्या 1994 बॅच मधले ऍडव्होकेट सुशील कुमार कामत दौंड मधले, तोही अजून दिसत नाहीये. अरे वा, अमोल शिंदे दिसतायत रत्नागिरीतून, व्हेरी गुड. तेव्हा याचे सगळ्यांचे ज्यावेळेस मला नावं सांगितली की आमची ही सगळी असोसिएशन आहे आणि या असोसिएशनचा कार्यक्रम असा असा आम्हाला करायचा आहे, त्यावेळेस सुशील कुमार कामतांना मी लगेच म्हटलं की येस, काही अडचण नाही. मग वायदंडेंचा फोन आला, तरटे साहेबांचा उशिरा फोन आला, आय एम टोल्ड दॅट ही वॉज नॉट वेल. पण बरं वाटलं आपल्या सगळ्यांना भेटून. विषय चॅलेंजेस बिफोर नोटरीज, अशा प्रकारचा मी विषय थोडासा निवडला. कारण असं आहे की वकिलांमधला दुर्दैवानं दुर्लक्षलेला घटक म्हणजे नोटरी असं आत्ताचं स्वरूप झालेलं आहे. आपल्याला कदाचित हे आवडेल, कदाचित हे आवडणार नाही. आपल्याला कदाचित हे मान्य होईल, कदाचित मान्य होणार नाही. पण अन्य जे काही बार मधले जे वकील आहेत त्या वकिलांच्या बरोबरीनं आपल्याला जर काम करायचं आहे, त्यांच्यापेक्षा उत्तम काम करायचं आहे, तर मग आपल्यासमोर काय काय चॅलेंजेस आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपण एलएलबी झाला, काही वर्ष वकिली केली आणि काही वर्ष वकिली केल्यानंतर मग आपण नोटरीच्या जाहिरातीच्या नुसार अर्ज केला. आपल्याला नोटरी म्हणून आपण केलं. पण हे सगळं झाल्यानंतर आमच्यापैकी आमच्या वकिलांना विचारलं तर नोटरी वकिलांचा डे टू डे प्रॅक्टिसशी संबंध त्याच्यानंतर कमी कमी झालेला आहे अशा प्रकारचं दिसून येतं. मग नोटरीच्या बाबतीमध्ये तो पैसा छापायचा किंवा ती पैसा छापायचं मशीन घेऊन बसलेली आहे अशा प्रकारचं अनेक वकील खाजगीमध्ये बोलत असतात हे आपल्याला माहिती आहे. पण नोटरी झालात म्हणजे असं काही नुसतं पैसे छापायचं मशीन मिळालं असं काही मला स्वतःला वाटत नाही. परंतु आपल्यासमोर जे असणारे विविध जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानांच्या बाबतीमध्ये आपण त्याही मुद्द्याचा विचार करू. आपल्याला माहिती आहे की हा जो काही नोटरीचा आपला जो काही कायदा आहे तो 1952 सालामधला आहे. मग त्याच्या पूर्वी आपल्याकडे नोटरी नव्हते का? आपल्याकडे नोटरी होते. मग त्यांना कुठला कायदा लागू होता? आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा केव्हा ना केव्हा तरी आलेला प्रश्न असणार. आपल्याकडे ब्रिटिशांनी ही व्यवस्था आणली, आपल्याकडे आपली पूर्वीची व्यवस्था होती. आपली जी काय व्यवस्था होती ती व्यवस्था साधारणतः 1857 पर्यंत होती असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे 1857 ज्यावेळेस राणीचा जाहीरनामा आला आणि ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी मधून सगळा कारभार हा ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला, राणीकडे गेला, तेव्हापासून आपल्याकडे नवीन हे सगळे कायदे यायला सुरुवात झाली की ज्याचं मूळ हे ब्रिटिशांच्या पद्धतीमध्ये बघायला मिळतं. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्याकडे 1952 कायदा बनवण्यापूर्वी आपल्याकडे नोटरीचा स्वतंत्र ऍक्टच नव्हता. पण नोटरी होते आणि ते इंग्लंड मधल्या कायद्यानुसार भारतामध्ये जे काही आपलं जे कॉमनवेल्थ कंट्रीजचं जसं असतं तशा प्रकारच्या नियमाप्रमाणे ते अपॉइंटमेंट त्यांना मिळत होती. आणि काय काम होतं तर आपल्याकडे 1881 सालामधला जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा जो कायदा आला त्या कायद्यामध्ये जे काही नोटरींना काम दिलेलं आहे ते काम हे सगळे नोटरी प्रामुख्याने करत होते. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. 1950 सालामध्ये आपली स्वतःची राज्यघटना आली आणि मग लक्षात यायला लागलं की आपला स्वतःचा नोटरींचा कायदा पाहिजे आणि आपल्या नोटरींच्या करता आता इंग्लंड मधल्या कायद्याच्या आधारावरती आपल्याला नोटरी नेमता येणार नाही.
म्हणून 1951 सालामध्ये मसुदा तयार झाला, तो सिलेक्ट कमिटीकडे गेला, त्याप्रमाणे 1952 सालामध्ये हा नवीन कायदा आला, ज्यामुळं आता या सगळ्या नोटरींच्या नेमणुका केंद्रीय पातळीवरती केंद्र सरकार, राज्य पातळीवरचं राज्य सरकार यांच्याकडून या नेमणुका व्हायला लागल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या लक्षात येईल की हळूहळू किती नोटरी असावेत या बाबतीमध्ये आपल्याच पैकी अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आली की नोटरींची संख्या किती असणार आहे. आणि यु विल बी सरप्राईज, अशा प्रकारचा एक चार्ट तयार केला गेला की ज्या चार्ट मध्ये महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्राकरता जी काही अमेंडमेंट 2008 सालामधली जी सॉरी 2012 जी अमेंडमेंट झालेली होती त्याप्रमाणे शेड्यूल मध्ये अमेंडमेंट झाली आणि केंद्र सरकार मार्फत 2463 नोटरी नेमले जातील अशा प्रकारची तरतूद आली. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला 1313 लोकांची नेमणूक करण्याचे अधिकार मिळाले. वास्तविक पाहता ही जी काही अमेंडमेंट होती त्यालाही आता 8 वर्ष होऊन गेलेली आहे, त्याच्यामुळं ही संख्या योग्य आहे का अयोग्य आहे याचा सुद्धा आता विचार करणं आवश्यक. पण सर्वसाधारणतः असं जर म्हटलं की सुमारे 3000+ एवढे नोटरी आपल्या महाराष्ट्रात आहेत, तर या सगळ्या नोटरींचं जे काही कामकाज चाललेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्या समोर काय आव्हान आहेत, व्हॉट आर द चॅलेंजेस, याचा आज आपल्याला विचार करायची वेळ निर्माण झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस एका जनहित याचिकेचं काम करत चालवलं होतं, त्या जनहित याचिकेमध्ये एक माणसं जे काही मी वकिलांच्या बाजूनं म्हणणं जे मांडत होतो ते बघितल्यानंतर मुंबईच्या एक्सप्लेनेड कोर्टामधले काही नोटरी अप्रोच झाले. त्या नोटरींचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे जे काही आम्हाला नोटरींची बसण्याची जी व्यवस्था आहे ती एक्सप्लेनेड कोर्ट म्हणजे किल्ला कोर्ट जे सीएसटीच्या समोर आहे त्या सीएसटीच्या समोरच्या कोर्टामध्ये तळमजल्यावरती व्यवस्था केलेली होती. त्यामुळे आमचे अनेक तिथं पक्षकार यायचे, काही लोक ही बाररूम मध्ये देखील नंतर बसलेली असायची. पण सीएसटीच्या आजूबाजूला जे असणारे जे वकील आहेत त्यांच्या सुविधा बघता तळमजल्यावरच्या नोटरींचं काम हे खूप चांगलं चालायचं. पण तिथल्या व्यवस्थापनानं ऍडमिनिस्ट्रेशन तिथले जे काही रजिस्ट्रार साहेब होते त्यांनी त्यांना तिथून जागा खालती करायला लावली आणि बाररूम मध्ये गेल्यानंतर बाररूम मधले जे अन्य प्रस्थापित वकील मंडळी त्या ठिकाणचे होते त्यांचा आणि या किल्ला कोर्टातल्या वकिलांचा वाद व्हायला लागला. आणि मग त्यातून त्यांनी आवाहन केलं की आम्हाला आता परत आमची जागा द्या, पत्रव्यवहार केला, परंतु तसं प्रत्यक्षात घडलं नाही म्हणून याचिका दाखल झालेली होती आणि ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाकडे आली. त्याच्यामधला एकदा युक्तिवादासाठी म्हणून मला ब्रीफ करण्यात आलेलं होतं. त्या युक्तिवादामध्ये दुर्दैवानं त्या सगळ्या लोकांना यश मिळालं नाही, कारण त्यांचं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं असं होतं की ती जागा आम्हाला कॉम्प्युटरच्या कामानिमित्तानं पाहिजे, त्याच्यामुळे ती जागा ही आम्ही नोटरींकरता राखीव ठेवू शकत नाही, परंतु ते बाररूम मध्ये बसू शकतात. ते बाररूम पडल्यावरती आणि ऍफिडेव्हिट करण्यासाठी किंवा अटेस्टेशनसाठी किंवा नोटरी ऍक्ट मधले जे काही अन्य काम करण्यासाठी येणारे वकील आहेत ते मात्र पहिल्या मजल्यावरती यायला नाखुश असायचे. ही झाली त्यांची समस्या. आणि मग हळूहळू लक्षात यायला लागलं की महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणी नोटरी आहेत की ज्यांच्या बसण्याच्या जागेवरून वाद निर्माण होत आहे. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये कित्येक नोटरींना कॉरिडॉर मध्ये बसावं लागतं, स्वतंत्र जी पार्किंगची शेड आहे त्या शेड मध्ये बसावं लागतं. पण मग हे सगळं बघताना अजून खोलात जायचं जर विचार केला तर लक्षात यायला लागलं की काही आमच्या मराठवाडा भागामधले लोक नोटरी हे कोर्टाच्या बाहेर तंबू सारखी व्यवस्था करून तिथं सुद्धा बसलेले दिसतात. मुंबईमध्ये सिटी सिव्हिल कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालय
याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाची इमारत आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या इमारतीच्या तिथे गाडीमध्ये काही नोटरी साहेब बसलेले दिसतात. हे सगळं का घडतंय? तर दुर्दैवानं नोटरी या व्यवस्थेची दखल माननीय उच्च न्यायालयाच्या बिल्डिंग कमिटीनं आजपर्यंत घेतलेली नाही. मी काय सांगतोय बघा, ज्या नवीन आस्थापना निर्माण होत आहेत न्यायालयाच्या संदर्भामध्ये, ज्या नवीन इमारती निर्माण होत आहेत, न्यायिक संकुल जी निर्माण होत आहेत, याच्यामध्ये नोटरींकरता स्वतंत्र अशी व्यवस्था कुठं बघायला मिळते का? नाही बघायला मिळत. आपल्याला तिथं सरकारी वकिलांकरताची जागा बघायला मिळते, मुद्देवाडाची बघायला मिळते, तिथं तुम्हाला स्टेनो साहेबांची जागा बघायला मिळते, तिथं मिडिएशनचा हॉल बघायला मिळतो, बारूम बघायला मिळतं, महिला वकिलांसाठीच्या बारूमची स्वतंत्र व्यवस्था काही ठिकाणी बघायला मिळते, पण नोटरींकरताची स्वतंत्र व्यवस्था अशी कुठं बघायला मिळते का? नाही मिळत. मग काय करायला पाहिजे? मग आपले जे स्थानिक पातळीवरचे जे काही संघटनेचे जे काही ब्रँचेस आहेत, त्यांनी त्या त्या ठिकाणचे जे पिढी जे आहेत किंवा त्या त्या ठिकाणचे जे वरिष्ठ न्यायाधीश आहेत, त्यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे की मला आणि आमच्या सगळ्या नोटरींना बसण्यासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. मला कळलेल्या माहितीप्रमाणे कोल्हापूरच्या ज्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये आमच्या या नोटरी बांधवांची आणि भगिनींची स्वतंत्र बसण्याकरताची एक खोलीच त्यांनी व्यवस्था करून दिलेली आहे. हा जो काही पॅटर्न आहे, हा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवणं शक्य आहे का? शक्य आहे. मग जी बिल्डिंग कमिटी असते, त्या बिल्डिंग कमिटीमधले जे न्यायाधीश आहेत, त्या न्यायाधीशांना असोसिएशन मधून भेटणं शक्य असू शकतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी असते की जे काही आमचे नोटरी आहेत, ते नोटरींचे जे काही काम चाललेले हे न्याय व्यवस्थेला अत्यंत अविभाज्य अशा प्रकारचं काम आहे. हा मुद्दा त्याच्यामधून आपण नीट ठळकपणे मांडला पाहिजे. आज घडीला सर्वसाधारणतः जर बघितलं तर न्यायाधीश साहेबांकडून देखील नोटरी वर्गाच्या समस्येकडे दुर्लक्ष होतं. याला कोण कारणीभूत आहेत याचा विचार करायची वेळ आलेली आहे. कारण जर आपण नोटरींची फंक्शन, नोटरींचं जे काही काम आहे जर बघितलं तर ऍफिडेव्हिट करणं हे एवढंच एक काम आपलं नोटरींचं नाही हे आपल्या लक्षात येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर विचार केला तर लक्षात असं येतं की परदेशामध्ये नोटरी हे अत्यंत आदराचं, मानाचं आणि सन्मानाचं देखील त्या ठिकाणी काम समजलं जातं. त्या नोटरींच्या समोर जे काही कागदपत्र सादर होतात, जे अटेस्टेशन होतं, जे व्हेरिफिकेशन होतं, हे सगळे कागदपत्र हे त्या त्या परकीय देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये वापरले जातात. मग आपल्याकडच्या नोटरींना आपल्या कायद्यामध्ये काय स्थान दिलेलं आहे हे जरा बघितलं पाहिजे. आणि यू बी सरप्राईज, देर इज अ स्पेशल प्रोटेक्शन विच इज गिवन टू द नोटरीज इन आवर इंडियन. जर वकिलांच्या बाबतीमध्ये जर का एखादा गुन्हा दाखल करायचा जर असेल तर तो सहज एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु नोटरींच्या संदर्भामध्ये विल बी सरप्राईज, कलम 13 जो आपल्या कायद्याचा आहे त्याप्रमाणे कुणी तक्रार दाखल करायची या संदर्भामध्ये विशेष तरतूद आपल्याला बघायला मिळते. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी तो सेक्शन 13 वाचून दाखवणार आहे. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स कमिटेड बाय नोटरी इन द एक्झरसाइज or purported exercise of his functions under this act save upon complaint in writing made by an officer authorized by the central government or the state government
by general or special order in that behalf. म्हणजे आपल्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 1,75,000 वकिलांना जे संरक्षण नाही ते संरक्षण आपल्या सगळ्या सुमारे 3,000-3,500 नोटरींना या कायद्याने मिळालेलं आहे. मग असं असताना सुद्धा आपल्या लक्षात येईल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दर वर्षाला किमान 2 आकडी तरी केसेस अशा असतात की ज्या केसेसमध्ये नोटरी साहेबांना किंवा नोटरी मॅडमना हे आरोपी म्हणून दाखवलेले असतात. याचा असोसिएशननी गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. कारण फार सोपं आहे की ज्यावेळेस हे काय अशा प्रकारचे गुन्हा रजिस्टर होतो त्यावेळेस आपल्याच नोटरी साहेबांचं किंवा आपल्याच नोटरी भगिनींचं आणि पर्यायानं अख्ख्या वकील जमातीचं सगळी आबरूचे धिंडवडे निघत असतात. म्हणून या कलम 13 जे संरक्षण आहे या संदर्भामध्ये त्या त्या ठिकाणच्या पोलिसांना जाग करणं, न्यायालयाच्या समोर या विषयावरती युक्तिवाद करणं, जी प्रलंबित प्रकरण आहेत की जिथं नोटरी साहेबांना किंवा नोटरी मॅडमना आरोपी दाखवलेलं आहे त्या ठिकाणी डिस्चार्जचा अर्ज करणं किंवा कदाचित स्क्वॅशिंगच्या पिटिशन सेक्शन 482 ऑफ सीआरपीसी मध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या समोर नेणं हे सगळे प्रकार आपल्याला करावे लागणार आहेत. कारण फार सोपं आहे की हा दर वर्षाला 2 आकडी तरी अशा प्रकारच्या केसेस ज्या दाखल होत आहेत हे एक मोठं आव्हान आहे अख्ख्या नोटरी या संपूर्ण एका संवर्गाच्या समोर. म्हणजे कलम 13 जे प्रोटेक्शन आहे ते न विचारात घेता आपल्याला पोलीस अनेक वेळा सह आरोपी बनवतात. या बाबतीमध्ये आपण संघटित होऊन काही करण्याची गरज आहे. आपल्याला माहिती असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकारचा युक्तिवाद गेलेला होता आणि सीबीआयच्या एका या प्रकरणामध्ये आरोपी दाखवलेले होते वकिलांना आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यात असं म्हटलं की वकिलानं दिलेलं प्रत्येक सल्ला, वकिलानं केलेलं प्रत्येक कृत्य हा गुन्हा होत नाही. त्याच्याऐवजी माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की कलम 35 जो ऍडव्होकेट ऍक्टचा जो आहे त्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची तिथं पुरेशी चांगली तरतूद आहे आणि जोपर्यंत सिम्प्लिसिटर आपण जे काही काम करतोय वकील त्या जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनच्या संदर्भामध्ये गुन्हा रजिस्टर होऊ शकणार नाही. आता लक्षात आलं. मग आता मी अशोकराव वायदंडे किंवा तरटे साहेबांना म्हणणार आहे की मी निकालपत्राची कॉपी आपल्याला देतो, आपण आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून सगळ्या वकिलांकडे पाठवा जेणेकरून या बाबतीमध्ये आपल्या सगळ्या वकिलांना माहिती होईल की असं काहीतरी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं प्रोटेक्शन. हे झालं दुसरं आव्हान. तिसरं आव्हान आम्हाला असं लक्षात येतं की ज्याचा थोडक्यात मी आता उल्लेख केला होता कलम 35 ऑफ ऍडव्होकेट ऍक्ट. आपल्यापैकी अनेक लोकांनी मला आपल्याला जसं जमेल त्या पसंतीची मतं देऊन बार कौन्सिल मध्ये पाठवलेलं होतं. बार कौन्सिलच्या कलम 35 प्रमाणे डिसिप्लिनरी केसेस चालवताना लक्षात येतं की नोटरींच्या विरोधात देखील फारसा दम नसणारी, फारसा जीव नसणारी, मेरिट नसणारी प्रकरणं दाखल करण्याचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे. वर्षभरामध्ये एखादं किंवा दुसरं प्रकरण नोटरींच्या विरोधामध्ये प्रोफेशनल मिसकंडक्ट बार कौन्सिल कडे दाखल व्हायचं पण त्याचं प्रमाण आता हळूहळू वाढताना दिसतंय. दुर्दैवानं या सगळ्या प्रकरणांच्या बाबतीमध्ये आपल्या नोटरी हा जो काही संवर्ग आहे तो संघटित नाही असं दिसतं.
पण आपल्या सगळ्यांना मला सांगावंसं वाटेल, आज कुणी जर जात्यात असेल तर आपण सुपात आहात, आपण जाग व्हायला पाहिजे. आपतच 56 झालेले असतील तर आपतच आता 56 नंतर 57 नंबर कुणाचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून याही बाबतीमध्ये आपल्याला काही करणं शक्य आहे का याचा विचार केला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की आपल्याला नोटरीचं जे काम आहे ते काम करताना अन्य कामाकडे नाही म्हटलं तरी जरा थोडस दुर्लक्ष होणं हे स्वाभाविक आहे. पण आपल्या प्रकारची आपल्याला जी काही कामं अभिप्रेत आहेत ती कामं तरी आपल्याकडून नीट होत आहेत का त्या बाबतीमध्ये आपल्याला पुरेस अशा प्रकारचं ट्रेनिंग मिळत नाहीये याचा जरा विचार करायला पाहिजे. हे मी का बोलतोय याचा विचार करताना आपल्या लक्षात येईल की सेक्शन 8 हा जो आपल्या कायद्यामधला आहे त्याच्यामध्ये फक्त एखादा डॉक्युमेंट अटेस्ट करणं असं नसून अन्य अनेक भरपूर कामं आहेत जी आपली कर्तव्य आहेत आणि त्याची यादी वाचताना विल बी सरप्राईज आपल्याला आर्बिट्रेटर म्हणून नेमलं जाऊ शकतं, आपल्याला मीडिएटर म्हणून नेमलं जाऊ शकतं, आपल्याला कन्सिलिएटर म्हणून नेमलं जाऊ शकतं. ही जी दुरुस्ती आहे ही दुरुस्ती आली 1999 सालामध्ये. पण आमच्या अनेक नोटरी बांधवांना नोटरी भगिनींना आर्बिट्रेशन ऍक्टची पुरेशी माहिती नाहीये. आमचे अनेक नोटरी बांधव आणि भगिनी हे मीडिएशन मध्ये कधीच ट्रेन झालेले नाहीयेत. कन्सिलिएशनचे कोर्सेस असतात, मीडिएशनचे कोर्सेस असतात, हे कधी आपण केलेलेच नाहीयेत. किंबहुना या निमित्तानं आपल्या सुमारे 3,000-3,500 नोटरींना एक नवीन उत्पन्नाची संधी मिळू शकते याचा विचार असोसिएशनने करायला पाहिजे. म्हणजे मग कदाचित असं शक्य असू शकतं का की महाराष्ट्र पातळीवरती नोटरींचं आर्बिट्रेशनचं पॅनल आम्ही तयार करतो, तुम्ही यातला एखादा पॅनलवरचा वकील हा नोटरी जो आहे तो आर्बिट्रेटर म्हणून नेमू शकता, मीडिएटर म्हणून नेमू शकता, अशा प्रकारचं आपल्याला म्हणणं शक्य आहे का? असे प्रकार घडताना दिसतात, संघटितपणे घडताना दिसतात. लेट मी शेअर विथ यू, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सेम थिंग दे आर डुईंग, इंडियन मर्चंट चेंबर सेम थिंग दे आर डुईंग. ते काय करतायत तर ते विविध विषयामधल्या तज्ञ लोकांना एकत्र करतात आणि त्यांचे इनहाऊस आर्बिट्रेटर किंवा इनहाऊस मीडिएटर पॅनल तयार करतात. त्या पॅनलवरून त्या व्यक्तींच्या नेमणुका होतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची तर यु विल बी सरप्राईज, तिथं इनहाऊसच्या बरोबरीनं त्याचे एक्स्टर्नल आर्बिट्रेटरचं पॅनल आहे. अशी हळूहळू व्यवस्था वाढायला लागलेली आहे. आपल्याला माहिती आहे की एका बाजूला दिवाणी दाव्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे पण त्याच्याऐवजी आर्बिट्रेशनचं काम वाढायला लागलेलं आहे. मग आर्बिट्रेटर म्हणून आपल्या नोटरी बांधवांना भगिनींना संधी मिळणं शक्य आहे का? नक्की शक्य आहे. पण त्याच्याकरता आपल्या नोटरींना आधी ट्रेनिंग द्यावं लागेल, आर्बिट्रेशन कायद्याच्या संदर्भातलं व्याख्यान आयोजित करावं लागेल, मीडिएशनच्या संदर्भातलं त्यांना ट्रेनिंग देणं शक्य असू शकतं. या सगळ्याच्या बरोबरीनं यु विल बी सरप्राईज की आपल्याकडे सीपीसी मध्ये जी दुरुस्ती झाली 2002 त्याप्रमाणे आता शपथेच्या बाबतीमध्ये पुराव्याचं शपथपत्र दाखल करणं शक्य असतं. त्याप्रमाणे आता त्या बाबतीमध्ये उलट तपासणी ही कमिशनर फॉर टेकिंग इव्हिडन्स यांच्या समोर सुद्धा करणं शक्य असू शकतं. मग यु विल बी सरप्राईज ही सुद्धा पॉवर आता नोटरींकडे आहे. त्यांचं फंक्शन आहे टू ऍक्ट ऍज ए कमिशनर टू रेकॉर्ड इव्हिडन्स इन एनी सिव्हिल ऑर क्रिमिनल ट्रायल
if so directed by the any court or authority. ही सुद्धा 1999 सालामधली दुरुस्ती आहे. मग असे किती नोटरींना कमिशनर फॉर टेकिंग इव्हिडन्स म्हणून संधी मिळाली हा खरंच शोधायचा विषय. अशा प्रकारच्या नोटरींना संधी मिळालेली नाहीये तर मग आपल्याला त्याच्याकरता नवीन दरवाजे आपल्याला ओपन करणं शक्य आहे का? म्हणजे मग आपले जे पीडीजे साहेब आहेत त्या त्या ठिकाणचे किंवा जे काही मुख्य तिथले जे न्यायाधीश आहेत त्यांना भेटून कमिशनर फॉर टेकिंग इव्हिडन्सची जी काही तुम्ही पॅनल तयार करता यादी तयार करता त्याच्यामध्ये नोटरींचा समावेश करणं शक्य आहे का? मुंबई पुरतं बोलायचं झालं तर इव्हिडन्स रेकॉर्ड करण्याकरता आजकाल सर्रास हे वकिलांना नेमलं जातं. मग मुंबई भागातल्या नोटरींना जर काय नेमलं तर आपल्याला फावल्या वेळामध्ये जास्तीचं उत्पन्न देखील मिळू शकेल असं वाटत नाही का? सीपीसी आपण शिकलेलो, सीपीसीच्या तरतुदीप्रमाणे अॅफिडेव्हिट आपल्या समोर करण्याचा आपल्याला अधिकार आहे, आपल्याला अटेस्टेशन करण्याचा अधिकार आहे, आपल्याला शपथ देण्याचा अधिकार आहे. पण त्याच्या सगळ्याच्या बरोबरीनं ट्रान्सलेशनच्या संदर्भातली काय तरतुदी आहे माहिती आहे ना आपल्याला? कायदा असं म्हणतो की वन ऑफ द फंक्शन ऑफ द नोटरी इज ट्रान्सलेट अँड व्हेरीफाय द ट्रान्सलेशन ऑफ एनी डॉक्युमेंट फ्रॉम वन लँग्वेज टू अनदर. मग आपल्याला या संदर्भामध्ये ट्रान्सलेशनचे गुणवैशिष्ट्य किंवा ट्रान्सलेशनचं जे काही आपल्याला शिकायला पाहिजे ते आपण तयार आहात का? ते कौशल्य आपल्याकडे आलंय का? एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करताना ते आपल्याला करणं शक्य आहे का? भाषांतर जर केलेलं असेल दुसऱ्यानं तर ते व्हेरीफाय करणं आणि ते शिक्का मारून देणं हे शक्य आहे का? या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला कदाचित म्हणावं लागणार आहे की भाषांतरामधल्या ज्या काही विविध प्रकारच्या नवीन उपलब्ध असणाऱ्या ज्या संधी आहेत त्या संधींच्या संदर्भामध्ये आपल्या बांधवांना भगिनींना ट्रेनिंग द्यावं लागणार. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मधल्या अनेक कामं ही नोटरींना आहेत पण ती सर्रास आपण ती कामं होत नाहीत म्हणून आपण शांत बसतो. परंतु जे काही कमर्शियल जे डीलिंग चालतात बाजारामधली जी काही चालतात ती प्रॉमिसरी नोट असेल, हुंडी असेल किंवा बिल ऑफ एक्सचेंज असेल त्याच्या संदर्भामधली आपली जी कामं आहेत ती कामं वाढवण्याचा किंवा अशा प्रकारची जी काही कामं आहेत त्या कामांच्या संदर्भामध्ये थोडीशी जनजागृती करण्याचा आपण काम करण्याचा प्रयत्न केलाय का? असं जर केलं तर ती सुद्धा कामं आपल्याकडे येणारच आहेत. म्हणजे नुसतंच अॅफिडेव्हिट करणं, अटेस्टेशन करणं, व्हेरीफाय करणं हे एवढंच काम नसून आपल्याला भरपूर बाकीची कामं सुद्धा उपलब्ध आहेत. ती फक्त शोधली पाहिजेत. त्या बाबतीमध्ये संधी आपल्या आजूबाजूला असतात, त्या निर्माण करायच्या असतात आणि ती आपल्याला जी काय आजूबाजूला संधी दिसते ती मिळवायची असते. हे आपल्या समोरचं आव्हान हे एवढं संपलं का असं नाहीये. आपल्या लक्षात येईल की असं करताना सुद्धा आपल्याकडे अनेक नोटरींना कितीतरी प्रकरणांमध्ये एन्क्वायरीला सामोरं जावं लागतं. तो जो काही माणूस येतोय तो तुमच्या समोर येऊन सही करतोय तेवढ्याच भागाचे तुम्ही साक्षीदार असता. हा कायद्याचा मुद्दा आता सेटल झालेला आहे. मग ती सगळी जी जे काही जजमेंट आहेत ती सगळी जजमेंट संघटनेनं उपलब्ध करून देणं हे नको का व्हायला? आपण वकील लोक सर्वसाधारणतः संघटितपणे काम करताना दिसून येत नाही. त्यामुळं नोटरी संघटनेला मला आवाहन करायचंय की महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशभरामध्ये नोटरींच्या संदर्भामध्ये जी काही चांगली निकालपत्र मिळत आहेत ती चांगली निकालपत्र आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून आपण सगळ्यांबरोबर शेअर करायला पाहिजे.
ज्ञान जे काही आहे ते दुसऱ्याला दिल्यानंतर त्याचं वाटप झाल्यानंतर ते वाढतं. आपण कॉलेजमध्ये जर परत गेलो तर आपल्याला आठवेल त्या दिवसांमध्ये सुद्धा कायद्याचे मुद्दे आपण चर्चा करून मगच आपण ते चांगले समजत होते आपल्याला हे आपल्याला आठवत असणार आहे. मग या पार्श्वभूमीवरती या सगळ्या निकालपत्रांची आपल्याला चर्चा करणं शक्य आहे का? नक्की शक्य आहे. एक अजून एक महत्वाचा मुद्दा की ज्या बाबतीमध्ये नोटरी सर्वसाधारणतः दुर्लक्षित असतात ते म्हणजे परदेशामध्ये जे काही न्यायची जी काही डॉक्युमेंट आहेत तो महत्वाचा कलम. आपल्याला माहिती आहे की जसे परदेशामधले डॉक्युमेंट आपल्याकडे आल्यानंतर ते डॉक्युमेंट न्यायालयामध्ये सादर होतात तसे भारतामध्ये नोटरीनं केलेले जे काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र ही परदेशातल्या न्यायालयामध्ये सुद्धा सादर केली जाऊ शकतात. परंतु त्याच्याकरता रेसिप्रोकेशन ऍग्रीमेंट असावं लागतं. ते आज घडीला केंद्र सरकारला ते करता येतं. त्या केंद्र सरकारने जवळजवळ 70-75 वेगवेगळे जे देश आहेत त्या देशांच्या बरोबर रेसिप्रोकेशनचं ऍग्रीमेंट केलेलं आहे. यु विल बी सरप्राईज. त्यामुळं आपल्याकडचं जे काही नोटरी असणारं जे डॉक्युमेंट आहे ते त्या देशामध्ये वापरलं जातं. मगाशी मी म्हटलं सुरुवातीला त्याप्रमाणे भारत हा कॉमनवेल्थ कंट्री आहे. म्हणजे काय? तर तो जो ब्रिटिशांचं जे काही राज्य होतं ते अशा सुमारे 70-80 देशांवरती होत. त्या देशांमध्ये ब्रिटिशांची न्यायव्यवस्था ही आजही आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, साऊथ आफ्रिका असेल, भारत, पाकिस्तान, श्रीलंका हे तर आहेतच. परंतु हे सगळे जे देश आहेत हे कॉमनवेल्थ कंट्रीमध्ये येतात. त्यामुळे अशा कंट्रीमध्ये आपण जे डॉक्युमेंट करता ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी स्वीकारलं जातं. तर प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याकडे येणारा जो व्यक्ती असतो तो कुठल्या देशामध्ये आहे किंवा कुठल्या देशामध्ये घेऊन जाणार आहे ही माहिती आपण घेत नसतो. देशांची यादी जर का आपल्या नोटरींना जर प्रोव्हाइड केली तर अनेक जे काही आपल्याकडे येणारे जे पक्षकार आहेत त्या पक्षकारांचे जो काही अडचण होते त्या अडचणीतून आपण त्यांना योग्य वेळेस सल्ला देऊ शकतो. समजा आपण गृहीत धरूया की भारत आणि तुर्कस्तान या दोन्ही देशांमध्ये रेसिप्रोकेशनचा अग्रीमेंट नाहीये आणि मग त्या ठिकाणी एखादा दस्तऐवज तुमच्या समोर आला, तुम्ही तो अटेस्ट केला, तुम्ही तो व्हेरीफाय केला, तुम्ही त्याचं काही शपथपत्र केलं आणि ते त्या देशामध्ये तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीने सादर केलं तर त्या देशामध्ये या दस्तऐवजाची किंमत शून्य असणार. म्हणून जर तुम्ही त्याला आत्ताच जर का सल्ला दिला की बाबा रे तू ज्या पद्धतीने माझ्याकडे आलेला आहेस मला 2 पैसे मिळतील पण उद्याच्याला तो अडचणीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे तू त्या देशामध्ये विचार करून घ्या, तिथे विचार करा, माहिती घ्या की त्यांना काय प्रकारचं कुठले डॉक्युमेंट कसे पाहिजे. हा जर सल्ला जर आपण वेळेत देऊ शकलात तर तोच जो कोणी माणूस आहे तो आपल्या सगळ्यांची प्रसिद्धी भरभरून करणार आहे आणि एक अशा प्रकारचा जो काही माणूस असेल तो आपल्याकडं शेकड्यानं नवीन कामं घेऊन येणार असतो. मुंबई महानगराच्या आजूबाजूला असणारा MMRDA रिजन, पुण्याच्या आजूबाजूला असणारा PMRDA रिजन, या दोन्ही भागामध्ये औरंगाबाद भागामधला सिडको, नाशिक भागामधला सिडको, या सगळ्या भागामध्ये जमिनीच्या किमती अफाट आणि अचाट पद्धतीने वाढलेल्या असल्यामुळं जागांचे जे काही वेगवेगळे व्यवहार चाललेले आहेत त्या जागांच्या व्यवहारामुळं नोटरींकडे रात्री अपरात्री सुद्धा माणसं येतात. ती लोक येतात मग त्यावेळेस आपण ज्या काही गोष्टी बघायच्या असतात त्या कित्येक आमचे नोटरी बांधव भगिनी बघताना दिसून येत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती VC डागा
यांनी एका प्रकरणामध्ये पुण्यामधल्या एका नोटरींना नोटीस काढलेली होती. काय झालं होतं की पुण्यामधले एक वकील साहेब जे आता दुर्दैवानं जिवंत नाही आहेत, त्यांच्याकडची कामाची पद्धत होती की ते पुण्यात राहायचे, मुंबईला वकिली करायला यायचे, डेक्कन क्वीनला यायचे. त्यांच्याकडं नोटरी आदल्या दिवशी जर झालं आणि पक्षकार जो कोणी होता त्यानं सही करताना दुसऱ्या दिवशीची तारीख टाकली आणि ते अफिडेव्हिट माननीय उच्च न्यायालयाच्या समोर जोडलं गेलं आणि मग उच्च न्यायालयानं त्या नोटरी साहेबांना नोटीस काढली. मुंबईमधल्या एक नोटरी मॅडम होत्या की ज्यांच्या समोर त्यांनी सील मारून नोटरी करून दिलेलं होतं पण प्रत्यक्षात त्या डॉक्युमेंट वरती सहीच नव्हती. सोलापूर भागामधलं एक प्रकरण बरेच दिवस माननीय उच्च न्यायालयात चाललेलं होतं जिथे नोटरींना नोटीस काढलेली होती. सांगलीमधलं एक असंच प्रकरण होतं की ज्या संदर्भामध्ये डिसिप्लिनरी केस बरेच दिवस चाललेली होती नोटरींच्या विरोधामध्ये. हे सगळं आपल्याला काय सांगतं की घाईघाईमध्ये आपले नोटरी बांधव आणि भगिनी जे काय डॉक्युमेंट तयार करतात तिथं ती अडचण निर्माण होते. त्या आपल्याला जरा थोडासा लाल धोक्याचा बावटा किंवा लाल कंदील दाखवायचं सुद्धा माझं कर्तव्य आहे. कारण ही सगळी आव्हानं आहेत की जी आव्हानं आपल्या समोर ही खूप मोठी आहेत. याच्यात आपण कुठे अडकू नये आणि या आव्हानांवरती मात करावी ही इच्छा असल्यामुळं आपल्याला हे सविस्तर सांगतो. एक सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतोय की ज्याच्यामुळं कदाचित उद्याच्याला नोटरी नावाची व्यवस्था संपुष्टात येण्याची शक्यता आहे का काय अशी परिस्थिती निर्माण होण्याची मला भीती वाटते. काय आहे ते सांगतो. आपण सध्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रकरण दाखल होतात हे माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीला सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑनलाईन युक्तिवाद होतो हे माहिती आहे. ऑनलाईन होणाऱ्या युक्तिवादामध्ये दाखल केली जाणारी जी प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला अंडरटेकिंग देऊन दस्तऐवज जो काय आहे तो डॉक्युमेंट सादर केलं जायचं की मी नंतर ज्यावेळेस फिजिकल कोर्ट चालू होईल त्यावेळेस मी प्रत्यक्षात अफिडेव्हिट सादर करेल. मग नंतर डिजिटल सिग्नेचर आता वापरली जायला लागली. आपल्याला माहिती असेल तर डिजिटल सिग्नेचर म्हणजे तो जो काही डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वरती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जी पूर्वी अप्रूव्ह केलेली जी सही असते ती सही उमटवायची असते. मग त्या सहीच्या ठिकाणी वेळ तारीख जागा नोंदवली जाते. ती तुम्हाला बदलता येत नाही, कुणाला ती टेम्पर करता येत नाही. त्यामुळं महाराष्ट्र सरकारचे जे कोणी नवीन टेक्नोसेवी अधिकारी आहेत किंवा केंद्र सरकारचे जे नवीन अधिकारी आहेत ते जी शपथपत्र दाखल करतात त्याच्यामध्ये डिजिटल सिग्नेचर प्रत्येक पानावरती आपल्याला बघायला मिळते जेणेकरून पान बदलता येत नाही. मग हे जे डिजिटल सिग्नेचर जर का आलेली असेल तर आपल्याला माहिती आहे सीपीसी आणि सीआरपीसी मध्ये नोटरींना शपथ देण्याचा दस्तऐवज जे काय आहे त्या संदर्भात अटेस्टेशनचा व्हेरिफिकेशनचा ओथ देण्याच्या या सगळ्या पॉवर्स आहेत. पण डिजिटल सिग्नेचर जर का उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं जर का मान्य केली तर नोटरींचं काम कमी होण्याची शक्यता आहे. कारण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जी काही सही केली जाते ती सही ही आत्ताच्या घडीला तरी टॅम्पर प्रूफ आहे. आपण नोटरी डॉक्युमेंट का वापरतो, नोटरी व्यवस्था का आपण स्वीकारतो, कारण हा अधिकृत केलेली व्यक्ती आहे. त्या अधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर जो कोणी डिपोनंट आहे किंवा जे कोणी एक्झिक्युटंट आहे ती व्यक्ती येते, त्या व्यक्तीची नोंद होते रजिस्टरमध्ये, रजिस्टरचं रिपोर्टिंग होतं, त्याचं इन्स्पेक्शन होऊ शकतं. इट बिकम्स अ पब्लिक डॉक्युमेंट ज्याचं तुम्हाला सर्टिफिकेट कॉपी मिळू शकते आणि त्या नोटरीच्या समोर आल्यानंतर तो जो काही दस्तऐवज आहे तो वैध आहे, योग्य पद्धतीने सादर झालेला आहे, योग्य व्यक्तीनं सही केलेली आहे, अशा प्रकारचं त्याला मानलं जातं.
पण हे सगळे असणारे जे फायदे ते उद्याच्याला या डिजिटल सिग्नेचर न्यायिक यंत्रणेनं जर का वापरली, त्याला जर का त्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला, त्याचा जर का उदो झाला आणि ती जर का सर्रास वापरली गेली, तर आपल्याकडे येणारा जो काही वर्ग आहे नोटरींकडे, त्यातून एक 10-20% वर्ग कमी होण्याची मला भीती वाटते. म्हणून काय करायला पाहिजे, तर म्हणून आपल्याला आता जरा थोडस काळानुरूप वागलं गेलं पाहिजे. त्याच्या बरोबरीनं नोटरींना अन्य काम देखील आता मिळतात. लीव अँड लायसन्सची जी काही डॉक्युमेंट आहेत, त्या डॉक्युमेंटच्या संदर्भातले रजिस्ट्रेशनचे जे पॉवर्स आहेत, ते पॉवर देखील एक्झिक्युशनच्या संदर्भातले आपल्याला मिळवणं शक्य असू शकतं. मग जो कोणी IGR साहेब आहे त्यांच्यासमोर जाऊन आपण त्या बाबतीमध्ये आपल्याला नुसतंच लीव अँड लायसन्स नाही तर अन्य डॉक्युमेंट देखील नोटरी करण्याच्या बरोबरीनं रजिस्ट्रेशन करून देण्यासंदर्भातला आपल्याला पॉवर मिळवणं हे शक्य असू शकतं. गेले साधारणतः 6 महिने आपण जे बघतोय की ऑनलाईन कोर्टाच्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं आपण केलेली ई कोर्ट कमिटी ही जास्त भरभरून काम करताना दिसतीये. त्या ई कोर्ट कमिटीनं महाराष्ट्रातल्या कित्येक ठिकाणी आता ई कोर्ट जे काही सेल आहे ते सेल स्थापन करण्याची हालचाल चालू केली आहे. मग उद्याच्याला जसं सेतू केंद्र किंवा संवाद केंद्र आहेत ज्या ठिकाणी आधार कार्ड आपल्याला मिळतात, आधार कार्डामधले जे काही आकडेवारी बदलण्याचा किंवा जे काही तपशील असतो तो बदलण्याची जी प्रक्रिया, त्याची जी केंद्र जागोजागी मिळतात, तशा प्रकारची आपल्याला आता आज ना उद्या अशा प्रकारच्या व्यवस्था संपूर्ण देशभरामध्ये उभं राहण्याची शक्यता आहे. अनेक वकिलांना आज घरामध्ये इंटरनेट मिळू शकत नाही, अनेक पक्षकारांना आपले दस्तऐवज पाठवण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे मग अशा व्यवस्थेवरती आपण नोटरीनं पुढाकार घेणं आणि काही व्यवस्था करणं हे देखील शक्य आहे. म्हणजे ई सेवा केंद्र जी उभी राहत आहेत किंवा येऊ घातलेली आहेत, त्या ई सेवा केंद्र जर का नोटरींनी जर चालवायला जर घेतली, तर आपल्या ऑफिसमध्ये येणारा जो काही फुटफॉल आहे, आपल्या ऑफिसमध्ये जी येणारी जी मंडळी आहेत, त्या सगळ्या लोकांचं आपल्याकडे साहजिकच काम येण्याची शक्यता आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवली गेली पाहिजे की जे मूळ मुख्य प्रवाह जो आहे त्याच्यापासून नोटरींनी फटकून राहता कामा नये. नोटरींनी आम्ही वेगळे आहोत अशा प्रकारचं थोडस दाखवून देता कामा नये. मुख्य प्रवाहाच्या बरोबर आपण जुळवून घेतलं पाहिजे. नोटरी बांधवांनी रोजची जी काही कोर्टाचं कामकाज आहे ते सुद्धा करायला पाहिजे. याच्या बरोबरीनं आपल्याला जे काही सन्मानजनक काम जे काही आपल्याला या कायद्याच्या कलम 8 बघायला मिळतं ते देखील आपण काम केलं पाहिजे. आणि येणारं एक आव्हान जे दिसतंय ते आपल्याला अजून एक आहे की ज्या संदर्भामध्ये मी थोडासा उल्लेख करणार आहे आणि मग माझं जे काही मनोगत होतं ते मी संपवण्याच्या बाजूला मी आता झुकणार आहे. आजही माहितीये की 35 रुपयाचा स्टॅम्प किंवा 50 रुपयाचा स्टॅम्प, 70 रुपयाचा स्टॅम्प हे आपल्याला रूल्स प्रमाणे वापरावे लागतात. मग आता काळानुरूप याच्यामध्ये बदल करायची गरज वाटत नाही का? नोटरींना जो मेहनताना मिळतो, नोटरींना जे काही मानधन मिळतं, ते जे काही मानधन आहे त्याचा आता पुनर्विचार करायला पाहिजे. ह्या पुनर्विचार करण्याकरता असोसिएशन जी आपली महाराष्ट्र पातळीवरची आहे त्यांनी संघटितपणे प्रयत्न करायला पाहिजे. ज्यावेळेस आपण वकिलांच्या फीच्या बाबतीतला विचार करतो त्यावेळेस तो विषय हा वेगळा होतो, परंतु हे तर तुम्हाला रूल्स मध्ये आहे. त्यामुळे रूल्स मध्ये हे दिलेलं असल्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना त्याचे अधिकार आहेत. जर आपण जर का शेड्यूल बघितलं तर शेड्यूल मध्ये आपल्याला बघायला मिळतं की कुठल्या प्रकारच्या कामासाठी किती रुपयाची फी हे आपल्याकरता रूल 10 बघायला मिळते.
रूल 10 म्हणतं फीज पेबल टू अ नोटरी फॉर डुईंग एनी नोटरियल ऍक्ट, आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारच्या कामासाठी किती रुपये अशा प्रकारचं काम सांगितलेलं आहे. हे सगळं असताना याचं रिव्हिजन व्हायला पाहिजे असं वाटत नाही का? 2014 सालामध्ये या जे काही फीज विच आर रिक्वायर्ड टू बी पेड याचं रिव्हिजन झालेलं आहे. जर आपण जर बघितलं तर वकिलांच्या पेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे, कारण वकिलांची फीचं जे स्ट्रक्चर जे मुंबई उच्च न्यायालयानं जे मंजूर केलेलं आहे ते खूप जुनं पुराण आहे आणि अनेक वर्ष त्याचा रिव्हिजन व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतोय पण तसं घडताना दिसत नाही. पण नोटरींच्या बाबतीमध्ये जी काही फी आहे ती फीच्या बाबतीत 2014 मध्ये दुरुस्ती झाली, 6 वर्ष होऊन गेली, मग त्याचं अजून रिव्हिजन करायला पाहिजे असं वाटत नाही का? जशी महागाई भत्ता वाढतो तसं तशा प्रकारची प्रत्येकाची क्रयशक्ती सुद्धा वाढते. जसा इन्फ्लेशन वाढतं तशा प्रकारचं प्रत्येक माणसाची जी काही चलनवाढ आहे त्या चलनवाढीच्या संदर्भामध्ये तो माणूस तयारी करतो. मग नोटरींनी आपल्याला पेएबल असणाऱ्या फीच्या बाबतीमध्ये आता वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे संघटितरित्या फॉलोअप करण्याची गरज आहे. हे सगळे वेगवेगळे जे मुद्दे आहेत हे सगळे या छोट्याशा एका कार्यक्रमामध्ये संपणं हे अवघड आहे. साधारणतः 1 तासापर्यंत मी बोलावं असं अपेक्षित होतं, त्यामुळं मी आता जवळजवळ 55 मिनिटं बोललेलो आहे. तेव्हा आता जरा मी विश्रांती घेतो आणि आपले जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना आपण सगळे मिळून उत्तर शोधूया असं मी आपल्याला सांगतो. आपल्या प्रश्नोत्तरांसाठी मी असं म्हणत नाही की आपल्याला जे काही उत्तर मी देणार आहे ती 100% अचूक उत्तर असतील आणि त्या उत्तरानं आपलं समाधान होईल असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण आपण सगळे मिळून त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया, आपण योग्य दिशेनं जाऊया एवढं मात्र मी आपल्याला नक्की सांगेन. तर या ठिकाणी मी थांबतो, आपल्या असोसिएशनला भरभरून शुभेच्छा देतो. याचबरोबरीनं आमचे सुशील कुमार कामत दौंडचे आमचे बॅचमेट ॲडव्होकेट अशोकराव वायदंडे तरटे साहेब या सगळ्यांना जे अन्य पदाधिकारी त्यांना चांगलं काम करत आहात, अजूनही चांगलं काम करा याच्याबद्दल भरभरून शुभेच्छा देतो. या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण सगळेजण इष्टापत्ती मानून या प्रकारचा कार्यक्रम करतायत त्यामुळे खूप चांगलं वाटलं. आपल्याला भेटायला आवडेल, केव्हा तरी एखाद्या विषयावरती मी परत बोलायला येईन अशी पण अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण आपले थोडक्यामध्ये पण भरपूर काही सांगितलं, नोटरींना अपेक्षित असलेली कामे त्यांनी कशी करावीत आणि सध्याच्या आता जे आपण चॅलेंजेस म्हणतोय त्याच्यामध्ये आपलं व्यावसायिक उत्पन्न वाढविण्यासाठी काही मार्ग आपण सुचवले, जे मार्ग माहिती आहेत पण त्याच्यावरती म्हणजे सिरियसली लोक विचार करत नाहीत, आणि आपण ही दिशा दिल्यामुळे आणि आम्ही ह्या दिशेने नक्की प्रयत्न करू याची आम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क साधू आणि आपण आम्हाला मार्गदर्शन कराल याच्याबद्दल मला खात्री आहे. आता यानंतर आमचे संघटनेचे गॉडफादर आम्ही म्हणतो अनंतराव जगताप साहेब नाशिककर, तर त्यांना मी आपल्याला संघटनेतर्फे विनंती करतो की त्यांनी संघटनेतर्फे त्यांनी एकट्याने फक्त प्रश्न विचारावेत, त्यांच्याकडे प्रश्न दिलेले आहेत ती ते विचारतील याची मला खात्री आहे. थँक्यू सर, धन्यवाद. जगताप साहेब. हा बोलतोय, ऐकू येते का? हा सर ऐकू येते का? हा सर बोल ना. ऐकू येते? हा सर. वारुणजीकर साहेब, आपण 2003 साली आपण भगूरला ग्राहक संरक्षण अधिनियमाविरुद्ध अधिनियमाबाबत एक
ऐकू येतंय का? हा सर बोलत. आवाज येतोय का? येतो येतो. त्या ग्राहक संरक्षण अधिनियमाबाबत एक व्याख्यान द्यायला आला होता वी के देशपांडे, त्यावेळी नाशिक जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश होते आणि माझं व्याख्यान होतं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. आवाज आवाज गेला. आवाज हा जगताप साहेब आवाजाच प्रॉब्लेम. आपण म्हणताय ते बरोबर आहे. 2003 सालामध्ये संध्याकाळी भगूर मध्ये कार्यक्रम झालेला होता. भगूर नाशिक तालुक्यामधलं नाशिक जिल्ह्यामधलं गाव आणि मी आलेलो होतो. आपण होता मला आठवत आहे. आनंदराव आपला आवाज येत नाहीये. आपला आवाज येत नाहीये. इयरफोन लावला असेल तर इयरफोन काढता का? आपण इयरफोन काढून डायरेक्टली बोला. बोला बोला. जगताप साहेब आपण लॉग आउट होऊन परत येत आहे का? लॉग आउट व्हा परत या. तोपर्यंत अजून कोणाला काही विचारायचं असेल तर तेवढे विचारू शकता. बोला बोला. हॅलो वैदंडे सर. हा प्रश्न विचारायचे आहेत का जगताप साहेब विचारणार आहे? जगताप साहेबांकडे एकत्रित प्रश्न कडून दिलेले आहेत ते बघणार आहेत. तर थोडस वाट बघू आपण. ते चालू होत आहे तोपर्यंत. वारुंजीकर सरांचं परवा नार्कोटिक ब्युरो बद्दल लाईव्ह टीव्हीवर ऐकलं होतं. आवाज येतोय? बरोबर आहे बरोबर आहे. हा बरोबर आहे. तेव्हा असं वाटलं की मी कराडची आणि हे आपले अगदी जवळ वारुंजी गावचे आहे तर कदाचित आपण वारुंजीचेच असाल. बरोबर आहे ना सर? यु आर राईट. बरोबर आहे बरोबर आहे. तेव्हा इतकं बरं मी वारुंजी मध्ये मला राहण्याचं भाग्य काही नाही प्राप्त झालं कारण वडील कराडात शिकले इंजिनियर झाल्यानंतर आम्ही बाहेरच पडलो त्याच्यामुळं कराड मध्ये मी किंवा वारुंजीत राहण्याचा फारसा प्रसंग नाही. सुट्टीला जेवढं जायचो चुलते होते त्यामुळे तिथं सुट्टीला जायचो. तेही आता शिफ्ट होऊन पुण्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं कराडशी तसा आता संपर्क उरला नाही. पण यु आर राईट. तर काही नाही पुन्हा एकदा आपल्या मातृभूमीवर या आणि जे तुमचं लेक्चर ऐकलं त्यावरनं असं वाटलं की मोठ्या भावानं आपला कान पिळलाय. बरोबर
कारण नुसतं हे आर्बिट्रेशन वगैरे बाकी काही करत बस करण्यापेक्षा हे आर्बिट्रेशन आहे, मीडिएशनचं काम करा, ऍक्ट एज अ कमिशनर म्हणून काम करा. नाही बोलायचंय ते फक्त फिलर म्हणून आहेत, तुम्ही जर चालू केलं तर ते थांबतील. हा बोला ना आपण जगतात सर, जगतात सर आपण बोला. बोला बोला जगतात सर. सर वारुणजीकर साहेब, मी आपल्याला मागाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या नोटरी वर्गाची नेहमीची मागणी अशी आहे की आमचं वेळोवेळी रिन्युअल होत नाही. आम्हाला सांगितलेलं आहे की 6 महिने आधी तुम्ही अर्ज दाखल करा, त्याच्याबरोबर एक तो 1000 रुपयाचा फीचा तो DD पाठवा. पण कधीच आमचं त्या वेळेत झालं नाही. DD जी मुदत आहे ती 3 महिने असते आणि अर्ज दाखल करण्याची मुदत 6 महिने असते. तर दरवेळी डबल आम्हाला ते हे टाकावे लागतात आणि त्याचवेळी रिन्युअल वेळेत न झाल्यामुळे आणि आत्ता जी आपली जी पद्धत चालू झालेली आहे की आपल्या शिक्क्यावरती एक्सपायरी डेट टाकावी, तर त्या तारखेनंतर आपल्याला अधिकार राहत नाही काम करण्याचा. तर ते तो पिरियड एक्सपायर झाल्यानंतर नवीन रिन्युअल लेटर मिळेपर्यंत जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला काम करता येत नाही आणि त्यावेळी आपल्याला काम करण्याची कुचंबना होते आणि आपले जे नेहमीचे जे क्लायंट असतात ते किंवा जे आपले वकील बांधव आपल्याकडे नेहमी येत असतात त्यांच्या समोर आपली पोझिशन खराब होते. तर ते कधी हे होऊ नये, असं होऊ नये. तर त्याच्यासाठी आपल्याला सरकारला ते डायरेक्शन देण्यासाठी आपल्या मार्फतच एखादी याचिका आपण दाखल करावी असं माझं हे आहे, आपल्याला विनंती आहे. त्याचप्रमाणे रिन्युअलच्या वेळी देखील जसे आपण बार काउन्सिल तर्फे आपण सर्वांना हे देतो आयकार्ड देतो तसेच दरवेळी रिन्युअलच्या वेळी नोटरीनं देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ते शिक्का असलेले जर आयकार्ड मिळाले विथ दॅट पिरियड पर्टिक्युलर व्हॅलिडिटी नो प्रॉब्लेम. तो जर 5 वर्षाचा आमचा पिरियड असेल तर 5 वर्षाचा असू दे हरकत नाही, पण तो जो सिंहाचा जो शिक्का असलेला जर आम्हाला आयकार्ड मिळालं तर ते दाखवताना जे आता आम्हाला पोलीस जे आम्हाला त्रास देतात किंवा समजा टोल नाकेवरती जातो किंवा आम्हाला सर्किट हाऊसला गेल्यानंतर आम्हाला रूम मिळत नाही, म्हणजे आम्हाला आमच्या प्रयत्नाने आम्ही मिळवतो पण जर आम्हाला शासकीय अशा योजनांचा काय फायदा घ्यायचा असेल तर तो मिळत नाही. तर त्याच्यासाठी देखील जर आपण एखादी याचिकेसाठी जर आपण जर प्रयत्न केले आम्हाला मार्गदर्शन केले आम्हाला बरं वाटेल. जगताप साहेब आपण बोलताय का? जगताप साहेब, जगताप साहेब आमचे, जगताप साहेबांना अनम्यूट करा ना साहेब, आपल्याकडून अनम्यूट करायचं राहिलं असेल. जगताप साहेब आता आवाज येतोय का? हा बोला ना. आवाज येतोय का? तर वारुणजीकर. हा सर. वारुणजीकर साहेब. हॅलो. हा बोला सर. वारुणजीकर साहेब. हा तर त्यात आपण संघटनेकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या याबाबत संघटनेकडून पुरेपूर प्रयत्न होतात. जेवढे काही उच्च न्यायालय मुंबई आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आहेत हे सगळे असोसिएशन करून यांना दिलेलं आहे. एक बाब, काही बाबींवरती मला सांगणं आवश्यक आहे. कलम 8 जो आहे, 8 मध्ये आपण जे सांगितलं तर हा जो प्रिपेअर बॉटमरी अँड रिस्पॉन्डिशिया बॉन्ड्स हे करता येतं की नाही हे सुद्धा शिकवलं गेलंय.
अनेक अनेक व्याख्यानांमध्ये या बाबी त्यांच्या निदर्शना सांगल्या. हॅलो, हा बोला, आवाज येतोय का? सरक बोलत राह सर. आपण तर आता संघटनेकडून आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, परंतु एक नियम मी आमच्या नोटरी बांधवांना सांगितला की 80% वकिली आणि 20% नोटरी, तर ते 80% नोटरीच काम चालतं आणि त्यामुळे त्यांनी शिकण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे संघटनेकडून आम्ही कमी पडत नाहीत, परंतु होतंय असं की कलम 8-8 आता आपण जो वाचला मगा एच, आता ह्या ज्या तरतुदी आल्या 17-12-99 ला ह्या सांगण्यात आल्या, परंतु शेवटी हे सदस्यांनी आकलन करून घेऊन त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. ते फक्त एक जागी बसून शिक्के मारणे एवढं जे अपेक्षित धरतात, त्यामुळे संघटना फक्त मार्गदर्शन करू शकते. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत. दुसरा भाग असा आहे की कलम 85 जो आहे भारतीय पुरावा अधिनियम, त्या भारतीय पुरावा अधिनियमामध्ये फक्त कलम 85 मध्ये मुख्तार पत्र जे आहे ते नोटरीकडे जर नोट केलेला, आमच्या नोटरींना नोटिंग ऑफ डॉक्युमेंट आणि रजिस्टरिंग द डॉक्युमेंट यातला फरक 4 वेळा मी स्वतःही सांगितला. नोटिंग ऑफ डॉक्युमेंट इज अ डिफरंट थिंग, रजिस्टरिंग द डॉक्युमेंट इज अ डिफरंट थिंग. बट टू अवर अनफॉर्च्युनेट वी आर रादर नॉट रिचिंग टू देअर एक्सटेंट, दॅट इज माय अनफॉर्च्युनेट. राहिला एक मुद्दा की इतर जे दस्तऐवज आहेत हे फक्त नोटिंग ऑफ डॉक्युमेंट आहे हे त्यांना खूप वेळा सांगूनही ते त्यांच्या लक्षात येत नाहीये. पण आता माझ्याकडे जे काम आहे वारुंजीकर सर ते आहे कलम 13 बाबत आपण जे म्हटलात, आफ्टर द जजमेंट ऑफ दुबे इन द इयर 2015 इट इज रिपोर्टेड इन ऑल एम आर पेज 333 इट इज मेड क्लिअर. आता आपण काय म्हटलात की 13 इथे मुद्दा येतो असा, नो कोर्ट शाल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स कमिटेड बाय अ नोटरी इन द एक्सरसाइज ऑर परपोर्टेड एक्सरसाइज ऑफ हिज फंक्शन्स अंडर धीस ऍक्ट. या कायद्याखाली येणारे फक्त गुन्ह्यांचा त्यांना त्यांची दखल घेता येत नाही, परंतु बरेच दस्तऐवज असे आहेत की जे ते भारतीय दंडविधानाखाली जर गुन्हा होत असेल तर पोलिसांना दखल घेण्याची दखल घेण्यास केलेला नाहीये, आणि बरेच गुन्हे जे दाखल होतात ते भारतीय दंडविधानाखाली होतात. आणि आपले जे आमचे बांधव आहेत नोटरी बांधव हे या बाबीची काळजी घेत नाहीत की ते दस्तऐवज. आता मी जर उदाहरण दिलं, कालच एका प्रतिज्ञापत्रावर त्या प्रतिज्ञापत्र करणाऱ्यांची सही नसताना माझ्याकडे ते प्रतिज्ञापत्र नोटरीने करून दिलेलं आलेलं आहे. दुसरी गोष्ट की नो कोर्ट शाल टेक कॉग्निझन्स मध्ये फक्त नोटरी ऍक्ट मध्ये जर गुन्हा होत असेल तर आहे. ब्रह्मानंद ती जी केस मी आता सांगितली त्याच्यात तो मुद्दा स्पष्ट झाला. 11 निकाल मी अनेक वेळा संघटनेच्या सभासदांसमोर मांडलेले आहेत. आणखी एक मुद्दा असा आहे की आपण असं सांगितलं की त्यासाठी मी कलम 9 सांगतो, नोटरी नाहीत ते नोटरी म्हणून काम करतात. उदाहरणार्थ नांदेडची तक्रार आहे, अनेक जिल्ह्यांची मी जिल्हा निशांकडे तक्रार करा, पोलीसकडे करा, ते लोक अजिबात स्वतःवर काहीही बोजा घ्यायला तयार नाही. त्याला मी पर्याय की तुम्ही त्या तक्रारी आमच्याकडे पाठवा, आम्ही त्या जिल्हा न्यायाधीशांकडे किंवा पोलिसांकडे करू.
असाही भाग आम्ही त्यांच्या निदर्शनास आणला. त्यानंतर आणखी जी बाब आहे की राहिलं कमिशन, पूर्वी मी एक बाब सांगतो की आपल्या उच्च न्यायालयाने आता मध्ये एक निकाल दिला की 18-4 जे सरतपासणीचं प्रतिज्ञापत्र आहे ते नोटरीकडे केलेलं स्वीकारू नये, फक्त ऑर्डर 26 CPC त्याचं प्रतिज्ञापत्र फक्त दावा दाखल करताना चालतंय सध्या. अनेक बाबी आहेत आपल्याला समक्ष भेटून मी बरेचसे मुद्दे म्हणजे संघटनेचे जे काय प्रयत्न आहेत मी विभागवार बैठका घेतल्या, विभागवार मार्गदर्शन शिबिर घेतली, आम्ही नोटरी ऍक्टच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या पुरेपूरपणे समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत, आमच्या परीने आम्ही करतच आहोत. या पलीकडे मी आपल्या माध्यमातून आज विनंती करतो आपण वकिलीचं जितकं जास्त कराल तेवढं प्रभावाने कराल. ते आता जर मी नाव सांगितली तर त्यांना नोटरी सेलचा मुद्दा जरी सांगितला तर ते समजून घेत नाहीत, ते दरवेळी दुसऱ्यावर विसंबून राहतात. एक बाब मी आपल्याला सांगतो की नूतनीकरण करण्याच्या वेळी एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं, ते सगळ्या न्यायदंडाधिकाऱ्यांना अधिकार दिलेले न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे पुढे जाई इथपर्यंत सुद्धा ते जर क्षमता दाखवत नसतील आमचे दुर्दैव पडत नाही. आमचे सदस्य त्याप्रमाणे प्रयत्नशील व्हायला पाहिजे. वायदंड सगळ्यांनी आता एक मुद्दा आपल्या पुढे उपस्थित केलाय, विश्रामगृहाच्या बाबत मी बोलणार नाही, परंतु आम्ही राज्य शासन, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारकडे 4 ऑगस्ट 2016 रोजी मी स्वतः आपले जे नामदार आहेत मिश्रा त्यांना मी हे मुद्दे सांगितले की तुम्ही ओळखपत्र द्या. तर त्यांचं पहिलं वाक्य होतं द ब्लॅक सिप्स. या नोटरीची जी प्रतिमा आहे खरं म्हणजे आपण सांगितलं पाहिजे होतं की नोटरी हे राजे जे होते राजे त्यांच्या पदरी होते अगोदर, जे आपण जर त्याचा इतिहास वाचला तर तिथपासून म्हणजे त्यांचं काम होतं की तिथे जे काही इतिवृत्त होतात ज्या बैठका व्हायच्या त्याचं इतिवृत्त लिहून त्यांच्या सैन्य त्या अधिकृत होत होत. परंतु नोटरीची जी काही एकूण प्रतिष्ठा आहे ती मधल्या काळात इतकी खालावली गेलेली आहे आणि त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही कोणाला काही बोलायला गेलो मंत्र्यांना की ते मंत्री म्हणतात अहो तुमच्या नोटरींचं काम बघा काय आहे कसं आहे बघा. त्यामुळे आमची काही दुःख आहेत. मी संघटनेकडून आपल्याला आश्वासित करतो की संघटना आम्ही संघटनेचे पदाधिकारी या सगळ्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आम्ही कमी पडणार नाही. कलम 13 बद्दल मला आपल्याला बरेच निवाडे सांगायचे होते. अगदी जो आमचा CM बोरा म्हणजे जस्टिस चित्रे तो निकाल दिला तिथपासून आपल्याशी बोलायचंय, परंतु आज तेवढा वेळ नाही आहे. आपण आज येऊन ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही खचितच प्रयत्न करू आणि आपल्याला हे दर्शवू. मी आपल्याला एखाद्या शिबिराला बोलवतो, आपण तिथे या, आपण सांगून बघा, त्याचं आकलन झालं तर त्याचा आनंद मिळतो. आम्ही अनेक प्रयत्न केले नागपूर पासून म्हणजे भंडाऱ्यापर्यंत, भंडाऱ्याला एकदा परिषद घेतली विभागीय, पुण्यात घेतली लोणावळ्याला, अनेक परिषदा घेतल्या, मराठवाडा थोडा मागे राहिलाय. आमचे प्रयत्न चालूच आहेत. आपण आज आलात, चांगल्या अपेक्षा व्यक्त केल्या, आपल्या अपेक्षांना आम्ही पुरेपूर उतरू आणि आमच्या सदस्यांना ज्या ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. परंतु आमचे सचिव जे आहेत वायदंडे यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की त्याबाबतची एक याचिका करण्याचा आमच्या डोक्यात आहे. मी आता सध्याचे मुख्यमंत्री हे सरळ बोलतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सुद्धा तो मुद्दा आम्ही सांगणार आहोत, लवकरच ती संधी मिळेल असं अपेक्षित आहे.
परंतु नूतनीकरणाच्या मुद्द्यावर केंद्राकडून जी ससे उलपट होत आहे, म्हणजे मी आपल्याला सांगतो की दिल्लीमध्ये आमचे एक ऍडव्होकेट भार्गव आहेत, भार्गव साहेबांना जे जे प्रकरण दिले सगळे मंजूर झाले. पूर्वी तर नूतनीकरण हे आपोआप व्हायचं, परंतु 2009 साली केरळचा निकाल आला आणि केरळच्या निकालापासून ते अधिकार ते त्यांनी त्यांच्या अधिकारात घेऊन डिस्क्रिशनरी केलेले आहेत. अनेक बाबी आहेत, आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे, आपण पुन्हा एकदा भेटू. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या ह्याच्यामध्ये आपले मित्र कामत आलेले आहेत. सुशील कामत, आपण दोन शब्द बोलावेत असं मला वाटतं. सुशील कामत. नक्की 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 सांगा, जरा नक्की सांगा. हा, ते आहेत, मला दिसलंय इथं. कामत कुठे? सुशील होते. सुशील कुमार कामत आणि मी ILS ची आमची 94 बॅच आणि धारिया मॅडमची आणि ती मला वाटतं 93 बॅच. त्यावर शी सिनियर टू अस इन अवर कॉलेज. मला वाटतं साताऱ्याचा नितीन शिंगटे दिसत आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागातून लोक इथं जॉईन झालेले आहेत. पार नागपूर पर्यंत, नागपूरचे आहेत आमचे, वर्ध्याचे हुड साहेब आहेत, महाराष्ट्र मॅडम दिसतात नागपूर, संपूर्ण महाराष्ट्रातले लोक गोळा होतात. हे राधा अहमदनगरचा शेखर दरंदलेचा फोन आलेला होता. शेखर म्हटला की कार्यक्रमाला मी जॉईन होतोय. संगमनेरचे आहे. आणि हे काय झाले आपले कामत, काय परत हरवले वाटत? टेक्निकल. हॅलो. टेक्निकल आले आले आले. हॅलो. बोला बोला बोला. नमस्ते उदय सर. नमस्ते, कामत बोलतोय. थोडा इथं डिस्कनेक्शन फार होते सारखं, त्यामध्ये कॉन्टॅक्ट करता येईल आपल्याशी. हॅलो. हा बोला. हा, नीट डिस्कनेक्शन सारखं होते म्हणून कॉन्टॅक्ट करता येत नव्हता, परंतु जेवढं जमेल तेवढं मी अगदी लेक्चरला होतो, थांबलेलो, ऐकत होतो मी. अतिशय सुंदर लेक्चर झालेले आणि वारंजी चांगले मार्गदर्शन केले. आणखीन आपण परत एखादा नवीन मुद्दा घेऊन त्याच्यावरती परत एकदा त्यांना बोलवूया असं मला वाटतंय. आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. उषा भेडा मॅडम, आपण सर्व जे पार्टिसिपंट आहेत त्यांचे आभार मानावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. कराडून मानावेत. कराड कराडकर. आजचे वक्ते, प्रमुख वक्ते, ऍडव्होकेट मिस्टर उदय वारंजीकर, अशोक वायदंडे सर, ऍडव्होकेट प्रकाश हेगडे आणि आमचे कुटुंब प्रमुख अनंतराव जगताप. आजचा आपला वारुंजीकर सरांचा पहिला भाग संपला असं म्हणायला हरकत नाही. आवाज येतोय बरोबर? त्यांनी सेक्शन 8 सेक्शन 13 बदल आणि नोटरीचे आपले बरेच दारं उघडून ठेवलेली आहेत. तुम्ही किती काय काय करू शकता, फक्त नोटरी हे एफिडेव्हिट वगैरे करत बसू नका. हे वेळोवेळी आपल्याला जगताप सरांनीही सांगितलेलं आहे, पण आज ह्यांनी खूप डिटेल आर्बिट्रेशन, मेडिएशन, काउन्सिलिएशन ह्याचबद्दल बोलले. आणि मला सांगायचं, वारुंजीकरांना आनंद वाटतो की मी अल्टरनेट रिड्रेसल डिस्प्यूट हा कोर्स 2008 साली कोल्हापूर युनिव्हर्सिटीला पूर्ण केलेला आहे. त्यानंतर त्यांनी बरंच आपल्याला ऍक्ट ऍज अ कमिशनर म्हणून तुम्ही काम करू शकता, एव्हिडन्स रेकॉर्ड करू शकता, ई सेवा केंद्र चालवायला घ्या, लीव अँड लायसन्स बद्दल सांगितलं. इतक्या खळबळून जागं केलेलं आहे आपल्याला आणि एक नवीन शक्ती आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे. तर पुन्हा आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवणार आहोत वारुंजीकर सर. आणि आज आपले सर्व पार्टिसिपंट ही आज मोठ्या संख्येनं वारुंजीकरांचं नाव ऐकून इतक्या जोरदार याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे, तर त्या सर्वांचा मी आभार मानते. धन्यवाद. यस सर. त्यानंतर आपण आजची मीटिंग संपवावी असं वाटतंय. कुणाला काय बोलायचंय? यस सर. कोणाला काही प्रश्न विचारायचे का बघा ना, कारण मला प्रश्न विचारायचे की वेळ कमी विचारत नाहीये.
वारुंजीकर साहेबांना अनम्यूट करा. हॅलो हॅलो वारुंजीकर अनम्यूट करा ना. विचारू का? अरे त्यांना अनम्यूट केलं म्हणजे ते बोलतील, त्यांना बोलायचंय. हेमा हेमा नमस्कार. जालन्यामधून तावडावालांचा दिसतोय, बीड जिल्ह्यामधून आष्टीमधून अजय जोशी दिसत आहेत. बरं वाटतंय या निमित्तानं ओळखीचे सगळ्यांचे चेहरे बघायला मिळत आहेत. इट्स अ रिअली प्लेजर, कारण अदरवाईज महिने महिने गाडबेड होत नसते. म्हणून म्हटलं मला जरा बोलायचं आहे की बीड जिल्ह्यातल्या आष्टीमधला अजय त्याचे नामचं गाडबे किंवा सुशीलजी गाडबेट किंवा तारावालांची गाडबेट या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत. बरं वाटतंय नितीनचा चेहरा एकदम फ्रेश दिसतोय, शिंगटे साहेबांचा साताऱ्यामधला चांगला आहे चांगला आहे. मला पण बरं वाटलं की आपल्या माध्यमातून या सगळ्यांना परत एकदा भेटायची संधी मिळाली. म्हणून मी म्हटलं की हात वरती करतो, मला बोलू द्या. अरे मित्र सगळे आमचे दिसत आहेत त्याच्यामुळे बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. End meeting. End the meeting. End meeting. End meeting. Okay.